नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये। मुंबईतल्या कुर्ला भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय। ऐन गर्दीच्या वेळी पाऊस झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली। मुंबई आणि आसपासच्या परिसरात तुफान पाऊस झालाय। ठाण्याच्या कळवा परिसरात वीज कोसळतानाची दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत। वीज कोसळतानाची ही दृश्य धडकी भरवणारी आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जोरदार पावसानंतर अंधेरीतील मिलन सबवे मध्ये पाणी साचलं। पाण्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली आहे। ठाण्यातही मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। ठाण्यामध्ये जोरदार पावसानंतर रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचल्यामुळे तळ्याचं रूप प्राप्त झालंय। त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून वाट काढावी लागते, तर दुसरीकडे बाजारपेठेतही रस्तेही जलमय झालेले आहेत। मुंबईतल्या दहिसर भागात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतुकीचा वेग मंदावलाय। भिवंडीमध्ये पावसाचा जोर कायम आहे। शहरातील तीन बत्ती ते नजराणा कंपाउंड परिसरातील बाजारपेठ जलमय झालेली आहे। सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवेचा खोळंबा झालाय। यावेळेत फलाटावर बदलापूर लोकल लागताच ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली। ठाण्यामध्ये मुसळधार पावसानंतर महात्मा फुले नगरमधील मीत अपार्टमेंटची संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मुंबईमध्ये मुसळधार पावसानंतर लोकलचा खोळंबा झालाय। त्यामुळे अनेकांनी एसी लोकलमधून प्रवास केला। त्यामुळे एरवी रिकाम्या जाणाऱ्या एसी लोकलमध्ये प्रवाशांना उभं राहायला देखील जागा नव्हती। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर पाणी साचलंय। स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून जोरदार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। कल्याणमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। पावसामुळे रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जागोजागी छत गळत आहे। जोरदार पावसात छत गळती सुरू असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झालेले आहेत। पाणी साचल्यामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। ठाण्यामध्ये जवळील मुंब्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। मुंबईतल्या कांदिवली परिसरात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे कांदिवली पोईसर सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत। भिवंडी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। शहरातील तीन बत्ती बाजारपेठेत असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झालाय। शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत। अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जोरदार पाऊस झाल्यामुळे गणेश भक्तांच्या उत्सवावर पाणी फिरलंय। बारामती आणि पुरंदर तालुक्यात मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। या मुसळधार पावसामुळे ओढे नाल्यांना देखील पूर आलाय, त्यामुळे कऱ्हा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला। शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं। रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गाड्या देखील बंद पडल्याचं चित्र दिसून आलं। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वळती परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं कांद्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा बराकीत पावसाचं पाणी शिरल्यानं अंदाजे 100 पिशव्या कांदा वाहून गेला। आधीच कांद्याला बाजारभाव नसल्यानं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे। अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील मुळा धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। धरणातून 25,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दादरच्या शिवसेना भवनाजवळच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय लवकरच उघडण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। शिवसेना भवनापासून काही अंतरावरच वास्तू सेंट्रल नावाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर शिंदे गटाचं कार्यालय सुरू होऊ शकतं। तसं झाल्यास शिवसेना भवन आणि शिंदे गटाच्या या इमारतीतील अंतर हे अवघं 500 मीटर इतकं असेल।
शिंदे फडणवीस सरकारचे मंत्री वेळ देत नाही अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेली आहे। मतदार संघातील कामाबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसंच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे वेळ मागितला, मात्र अद्यापही त्यांनी वेळ दिली नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसह इतर कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे। या वॉर रूमच्या माध्यमातून बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड, वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष ठेवलं जाणार आहे। शिंदे फडणवीस सरकारवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केलाय। सत्ता संघर्षाबाबत कोर्टाचा निर्णय लागला नसल्यानं सरकारवर अनिश्चिततेची टांगती तलवार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी देखील काढून घेतो, त्याची विश्वासार्हता काय सवाल, असा सवाल करत पवारांनी बावनकुळेंना टोला लगावलाय। आम्हाला संयम सोडायला लावू नका, रात्रीच्या अंधारात काय चालायचं, तोंड उघडायला भाग पाडू नका, अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे। मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनच्या बडा कब्रस्तान येथील कबरीचं सुशोभीकरण झाल्यानं खळबळ माजली होती। याबाबतचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ कबरीवर लावलेली एलईडी लाईट हटवली आहे। कबरीवर सजावट करणाऱ्यांवर देखील आता कारवाई केली जाणार आहे। याकूब मेमनच्या कबरीवर झाड कोसळल्यानं कबरीचं नुकसान झालं, यामुळेच मेमन कुटुंबियांना या कबरीला मार्बल लावण्याची परवानगी कब्रस्तान ट्रस्टनं दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। ज्या लाइटिंगचा उल्लेख केला जातो ती संपूर्ण कब्रस्तानमध्येच लावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। कबरीच्या बांधकामावर जामा मशिदीचे चेअरमन खतीब यांनी स्पष्टीकरण दिलंय। 5 वर्षांपूर्वीच कबरीचं बांधकाम झालंय, बळीराजाच्या दिवशी लाईट लावण्यात आल्यात, याकूबसाठी वेगळी ट्रीटमेंट देण्यात आली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली आणि मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणास अलिखित संमती दिली, असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। याप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेली आहे। पेंग्विन सेनेनं कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा अशी टीका शेलार यांनी केली आहे, तर शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते असं देखील ते म्हटले। याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण कोरोना काळात झालंय, या कबरीला मोठं करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि मवियानं केलंय असा आरोप नितेश राणे यांनी केलाय, तर जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असं देखील ते म्हटले। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाटात मालवाहू कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं चालकाचा ताबा सुटून अपघात झाला। या धडकेत कंटेनर रस्त्यावर उलटल्यानं परशुराम आंधळे या कंटेनर चालकानं चालत्या गाडीतून बाहेर उडी मारली, मात्र दुर्दैवानं तो त्याच गाडीखाली येऊन ठार झाला। संगमनेर शहरातील साईवाडा गणेशोत्सव मंडळानं इको फ्रेंडली देखाव्यांची परंपरा यंदा देखील कायम ठेवली आहे। यावर्षी मंडळानं वेगवेगळ्या आकाराच्या 100 गुळ भेल्यांचा वापर करून चक्क गुळाचा गणपती साकारलाय। 4.5 फूट उंचीचा हा गणपती आहे। अंबरनाथमध्ये स्त्री रूपातील गणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे। दक्षिण भारतात हे रूप विनायकी गणेशिनी म्हणून प्रचलित आहे। या मूर्तीतून गणेशाचं एक वेगळं रूप अंबरनाथकरांना पाहता येत आहे। विनायकी देवीची ही मूर्ती संपूर्णपणे मातीपासून तयार करण्यात आली आहे, शिवाय बाप्पाला मूर्तीला विविध स्त्री आभूषणानं सजवण्यात आलंय। कुडाळ तालुक्यातील पणदूर चोरघेवाडीमधील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील 16 कुटुंबातील सदस्य मिळून गेल्या कैक पिढ्यांपासून हा गणेशोत्सव साजरा करताय। शहरातून आलेल्या चाकरमान्यांनी आणि ग्रामस्थांनी मिळून एकोप्यानं हा उत्सव साजरा केलाय। पुण्याच्या लोहगावातील सारिका सतीश धुमाळ यांच्या घरी गणपती बाप्पासाठी पर्यावरणपूरक देखावा साकारण्यात आलाय। पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करत त्यांनी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। वैभववाडीमधील भुईबावडा गावाच्या राजस सेवा मंडळातील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीनं आरती केली। ताल मृदुंगाच्या तालावर बाप्पाची आरती करत ग्रामस्थांनी वातावरण बाप्पामय केलं।
पुण्यातील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा खास द्राविडी शैलीतील स्वानंदेश रथातून काढण्यात येणार आहे। या निमित्त रथाच्या सजावटीचं काम सुरू असून रथाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं लाइव्ह दर्शन घर बसल्या घेऊ शकता, तसंच घर बसल्या प्रसाद देखील मागवू शकता। ही खास सोय पेटीएमनं आपल्या युजर्ससाठी उपलब्ध करून दिली आहे। देशभरातून कुठूनही स्वतःसाठी, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी, नातेवाईकांसाठी लालबागच्या राजाचा प्रसाद पेटीएमवरून मागवू शकता। 2 ते 3 दिवसांमध्ये हा प्रसाद घरपोच मिळेल। तसंच पेटीएमवरून तुम्ही लालबागच्या राजासाठी दानही देऊ शकता। नव्या युजर्ससाठी पेटीएमनं अनेक कॅशबॅक ऑफर्स देखील दिलेले आहेत। यासाठी आपल्याला पेटीएम ॲप उघडून होम पेजवर गणेशोत्सव आयकॉनवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुम्ही पेटीएमच्या या खास ऑफरचा लाभ घेऊ शकता आणि घर बसल्या प्रसाद मागवू शकता। गणपती विसर्जनापूर्वी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा जुयार काढला असल्याची माहिती कृषी मंत्री सत्तार यांनी औरंगाबादेत दिली आहे। डेटा अपलोड करण्यासाठी नेटवर्कच्या शोधात उंच टेकडीवर गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या अंगावर वीज पडल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे। यात अंगणवाडी सेविका गंभीर जखमी झालेली आहे। ललिता गोरवाला असं या जखमी अंगणवाडी सेविकेचं नाव असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। गोकुळला दूध खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे। गायीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। 6 महिन्यात तब्बल 5 रुपयांची वाढ झाली आहे। नाशिकच्या शिवडे पांडुर्ली मार्गावर सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। इगतपुरीच्या कडवा धरणातून सिन्नरला पाणीपुरवठा केला जातो। सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। कुख्यात गुन्हेगार राजेश पपूलला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं आहे। लॉकडाऊनपूर्वी पपूलवर 104 घरफोड्यांचे गुन्हे दाखल होते, पण कोरोना काळात पॅरोलवर सुटताच त्यानं पुन्हा घरफोड्या सुरू केल्यात। दरम्यान 1 महिन्याच्या कसून तपासानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। विरारपुऱ्याच्या खानिवडे बंदरात वसई महसूल अधिकाऱ्यांनी वाळू उपसा करणाऱ्या अनधिकृत बोटी आणि सक्शन पंप जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवून उद्ध्वस्त केला। या प्रकरणी अज्ञात रेती माफियाविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी राजपथाचं नाव बदलून कर्तव्य पथ असं करण्यात आलं। यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभल्याच्या भावना व्यक्त केल्या। या दरम्यान पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील केलं। बिस्किटाचा आमिष देत एका अल्पवयीन मुलाला पाय चेपायला लावल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। भोपाळच्या शासकीय रुग्णालयातील हा संतापजनक प्रकार असून पायाचा मसाज घेणारी व्यक्ती हॉस्पिटलचा कर्मचारी असून प्रशासनानं त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। जम्मू काश्मीरमध्ये पार्वतीच्या वेशात नृत्य करताना पुरुष कलाकाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। योगेश गुप्ता असं या तरुणाचं नाव होतं। नाचता नाचता योगेशला हृदयविकाराचा झटका आला। यानंतर आयोजकांनी धावाधाव करून त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांच्या प्रकृती चिंताजनक असून राजघराण्यातील लोकांनी बकिंगहॅम पॅलेसकडे धाव घेतली आहे। त्या सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती पॅलेसच्या वतीनं देण्यात आलेली आहे। विराट कोहलीनं 71वं शतक अफगाणिस्तान विरुद्ध ठोकलेलं आहे। हे त्याचं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलंच शतक ठरलंय। या शतकाच्या जोरावर भारतानं 20 षटकात 2 बाद 212 धावा केलेल्या आहेत। अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी गुरुवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।